यानंतर आता स्पॉटलाइट एका वेगळ्या बातमीवर, कारण दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञांची दुर्मिळ छायाचित्र पाहण्याची संधी आता रसिकांना मिळणार आहे. येत्या 22 मेला पु ल देशपांडे कला दालनात होणाऱ्या मराठी फिल्म फोटोग्राफी 2010 या प्रदर्शनाद्वारे हा इतिहास प्रथमच लोकांसमोर येणार आहे. बाबांच्या खांद्यावर बसलेला हा मुलगा कोण कळतय? हा आहे आमिर खान. हौशी नाट्य स्पर्धेत रंगून परफॉर्मन्स देणारे हे दोन तरुण नक्की आहेत तरी कोण? अहो केदार आणि भरत. असे तब्बल 1000 दुर्मिळ फोटोज पाहण्याची संधी मराठी रसिकांना मिळणार आहे. मराठी फिल्म फोटोग्राफिक 2010 या प्रदर्शनाद्वारे ही संधी आपल्याला मिळणार आहे. 1913 पासून ते आजपर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास या फोटोजद्वारे रसिकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे मराठी फोटोग्राफर्सनी काढलेले हे फोटोज प्रथमच रसिकांसमोर येणार आहे. जेव्हा मी हे फोटोज एकत्र करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की दादासाहेब फाळक्यांनी जरी चित्रपट बनवायला सुरुवात केली असली तरी टेक्निशियन गोष्टींमध्ये देखील जसा बाबूराव पेंढारकरांनी सुद्धा कॅमेरा बनवला, म्हणजे या सगळ्या गोष्टी मला जेव्हा कळायला लागल्या तेव्हा मला असं वाटलं अरे बापरे, मराठीचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हिंदी इंडस्ट्री किंवा इंडियन इंडस्ट्री करता, इंडियन फिल्म इंडस्ट्री करता. तेव्हा मग मी हे सगळं माझ्या जनरेशनमध्ये माझ्या वयाच्या लोकांना कळावं म्हणून हे प्रदर्शन करायचं ठरवलं. याशिवाय गेल्या 45 वर्षांच्या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे साक्षीदार असलेल्या विद्याधर कामत यांनी काढलेली ही छायाचित्र त्यांच्या साक्षीनं आपल्याला पाहता येणार आहे. हिंदीमध्ये राज कपूर आहेत, देवानंद आहे, दिलीप कुमार आहे, त्याच्यानंतर मोतीलाल जी आहेत, नूतन जी, म्हणजे बहुतेक आता सगळ्यांची नावं घ्यायला लागली जे ब्लॅक अँड व्हाईट एरामध्ये होते, सुनील दत्त साहेब आहेत, यांचे असणारच. त्याच्या अनुषंगाशिवाय मराठीमधले आपल्याकडे काही पिक्चर मी केले, जसं रमेश देवजी आहेत, आत्माराम मेंढे, अरुण सरनाईक वगैरे यांचे सगळ्यांचे, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण यांचे सुद्धा मी काही पिक्चर केले, त्याचे सुद्धा फोटो असणार आहेत. म्हणजे मिक्स मॅच असेल, म्हणजे सोलो असेल जास्त होऊ शकत. दुर्मिळ फोटोग्राफचं 2 दिवस चालणारं हे प्रदर्शन रसिकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे. झी 24 तास साठी विराज मुळेसह इशिता मथुरे प्रधान, मुंबई.